आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीच्या वसुंधरा संस्थेच्या वतीने स्मशानभूमी शेणीदान, होळीतील परंपरेला फाटा देत अभिनव उपक्रम. इचलकरंजीत होळीतील पारंपरिक पद्धतीला फाटा देत लाखो रुपयांचे वाया जाणारे लाकूड, खराब होणारे रस्ते आणि वायू प्रदूषण टाळण्यासाठी अभिनव उपक्रम राबवण्यात आला. शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात होळी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. पारंपरिक पद्धतीने चौकाचौकात किंवा रस्त्यावर शेणी आणि लाकडांचा ढीग लावून त्याचे दहन केले जाते. यामुळे शहरातील डांबरी रस्ते खराब होत आहेत, तर लाखो रुपयांची लाकूड, शेणी आदी संपत्ती वाया जाते. तसेच या प्रथेमुळे वायू प्रदूषणातही मोठा भर पडतो. या परंपरेला फाटा देत इचलकरंजी येथील व वसुंधरा सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने अभिनव उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत स्मशानभूमी शेणीदान करून शेणीदान होळी लहान असा नारा देत पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजय तोडकर, सागर टेंबुगडे, विजय सावंत, सागर कोरे, पप्पू कोळी, मारुती माळी यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.